नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत कुठल्याही गुगल साइटच्या वेब पेजेस मध्ये टेक्स्ट बॉक्स किंवा टेक्स्ट हे कसे ऍड करायचे आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेटिंग्स कशा आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला उजव्या बाजूला इथे इन्सर्ट टॅबच्या अंडर काही ऑप्शन्स मिळत असतात, त्यामधल्या टेक्स्ट बॉक्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या वेब पेज मध्ये एक टेक्स्ट बॉक्स हा ऍड झालेला असेल। या वेब पेज मध्ये बाय डिफॉल्ट इंग्लिश ही लँग्वेज अवेलेबल असते। जर तुम्हाला इतर भाषा या यूज करायच्या असतील तर त्यासाठी गुगल इनपुट टूल हे तुमच्या कम्प्युटर मध्ये इन्स्टॉल असणं आवश्यक आहे। माझ्या कम्प्युटर मध्ये मराठीचा गुगल इनपुट टूल हा अवेलेबल आहे। मराठी या भाषेला मी या ठिकाणी ऑन करतोय। ऑन केल्यानंतर उजव्या बाजूला अशा पद्धतीचे दोन आयकॉन्स तुम्हाला बघायला मिळतील। हे आयकॉन्स आले याचा अर्थ गुगल इनपुट टूल या ठिकाणी ऍक्टिव्हेट झालेला आहे। इथे मी मराठीत कंटेंट हा टाइप करतोय। तर अशा पद्धतीने तुम्ही इथे हे जे टेक्स्ट आहे हे टेक्स्ट मराठीत टाइप करू शकतात। इतर भाषांमध्ये देखील गुगल इनपुट टूल अवेलेबल आहेत। त्यानंतर जर माझ्याकडे वर्ड फाइल मध्ये हा मजकूर ऑलरेडी तयार असेल तर त्या मजकूरला देखील मी इथून कॉपी करून या वेबसाईटच्या पेज मध्ये पेस्ट करू शकतो। पेस्ट करण्यासाठी या टेक्स्टला मी सिलेक्ट केला। सिलेक्ट केल्यानंतर पेस्ट ऍज अ प्लेन टेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर हा कंप्लीट जो काही टेक्स्ट वर्ड फाइल मध्ये होता तो टेक्स्ट इथे अवेलेबल झालेला आहे। यामध्ये तुम्हाला टेक्स्टच्या काही सेटिंग्स करणं आवश्यक आहे। या सेटिंग्स अप्लाय करण्यासाठी तुम्हाला आधी गुगल इनपुट टूल हे ऑफ करणं आवश्यक आहे। म्हणून गुगल इनपुट टूलला मी ऑफ करतोय। कीबोर्डवरचं शिफ्ट आणि अल्टर बटन प्रेस करून मी या गुगल इनपुट टूलला ऑफ केलंय। गुगल इनपुट टूल हे ऑफ झाल्यानंतर आता मला जर या टेक्स्टला टायटल या फॉन्ट मध्ये हवा असेल तर मी टायटल या फॉन्टला सिलेक्ट करतोय। त्यानंतर टायटल या फॉन्ट मध्ये हा कन्वर्ट झालेला तुम्हाला दिसेल। मला जर हेडिंग या फॉर्मॅट मध्ये हवा असेल तर हेडिंग या स्वरूपात देखील तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकतात। याचबरोबर सब हेडिंग फॉर्मॅट मध्ये तुम्ही नेऊ शकतात। कंटेंट कुठला आहे, टायटल आहे, सब हेडिंग आहे की हेडिंग आहे हे आपण डिसाइड करायचं आहे। त्यानुसार तुम्ही हा फॉन्ट इथे सेट करायचा आहे। हा टेक्स्ट मला नॉर्मल टेक्स्ट हवा आहे म्हणून मी नॉर्मल टेक्स्ट या ऑप्शनला इथे सिलेक्ट करतोय। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट्स इथे अवेलेबल आहेत। त्या फॉन्ट्स मध्ये तुम्ही नेऊन त्यामध्ये बदल हे करू शकता। त्यानंतर फॉन्टची जर साईज तुम्हाला इन्क्रीज किंवा डिक्रीज करायची असेल तर तुम्ही या ऑप्शनचा वापर करून तुम्ही त्या फॉन्ट साईजला इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतात। त्यानंतर हे जर टेक्स्ट मला बोल्ड हवा असेल तर मी त्याला बोल्ड या ऑप्शन वरती क्लिक करून त्याला बोल्ड करेल। हेच जर टेक्स्ट मला इटॅलिक हवा असेल तर इटॅलिकच्या आय आयकॉन वरती क्लिक करून मी त्याला इटॅलिक करेल। यातला महत्वाच्या विषयाला जर मला अंडरलाईन करायचे असेल तर मी शब्दाला सिलेक्ट करेल, त्यानंतर अंडरलाईन या ऑप्शन वरती क्लिक करेल। किंवा मला या कम्प्लीट जर मला या टेक्स्टला अंडरलाईन करायची असेल तर मी अंडरलाईन या ऑप्शन वरती क्लिक करेल। त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे टेक्स्ट कलर। जर मला या टेक्स्टचा कलर हा वेगळ्या स्वरूपात हवा असेल तर मी या ए आयकॉन वरती क्लिक करून मला हवा त्या कलर मध्ये त्याला चेंज करू शकतो। त्यानंतर या टेक्स्ट बॉक्सला जर तुम्हाला काही लिंक ऍड करायच्या असतील तर त्या लिंक देखील तुम्ही इथे ऍड करू शकता। लिंक ऍड करण्यासाठी ती लिंक या जागेवर पेस्ट करून अप्लाय या ऑप्शन वरती क्लिक करणं आवश्यक आहे। याचबरोबर हे जे टेक्स्ट आहे याची अलाइनमेंट तुम्हाला सेट करायची असेल, म्हणजेच हे टेक्स्ट जर तुम्हाला डाव्या बाजूला हवा असेल तर तुम्ही फर्स्ट ऑप्शनला सिलेक्ट करणार, सेंटरला हवा असेल तर सेंटर म्हणजेच सेकंड ऑप्शनला तुम्ही सिलेक्ट करणार। हेच जर टेक्स्ट मला उजव्या बाजूला हवा असेल तर मी तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला अशा पद्धतीने सेट करणार। आणि जर मला व्यवस्थित हवा असेल तर त्यासाठी लास्ट जे ऑप्शन आहे जस्टिफाय त्या ऑप्शन वरती मी क्लिक करणार। क्लिक केल्यानंतर हे व्यवस्थित या टेक्स्ट बॉक्सला इथे सेट झालेलं तुम्हाला दिसेल। जर हेडिंग असतील
किंवा टायटल असतील तर त्यासाठी तुम्ही इथल्या सेंटर या ऑप्शनला सिलेक्ट करून तुम्ही इथे टायटल किंवा हेडिंग सेंटरला करू शकता। त्यानंतर या टेक्स्टला जर मला काही नंबर द्यायचे असतील तर नंबरच्या स्वरूपात देखील आपण त्याला लिहू शकतो। त्याचबरोबर मला जर बुलेट्स द्यायचे असतील तर बुलेट्स देखील या ठिकाणी या ऑप्शनच्या माध्यमातून आपण अप्लाय करू शकतो। एवढे सारे ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल आहेत। त्याचबरोबर जर हा टेक्स्ट तुम्हाला कम्प्लिटली रिमूव्ह करायचा असेल तर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करून हा रिमूव्ह करणं आवश्यक आहे। त्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला इथे पुन्हा एकदा तीन डॉट्स तुम्हाला दिसत असतात। या तीन डॉट्सवरती जेव्हा तुम्ही क्लिक करतात तर त्यानंतर फर्स्ट ऑप्शन तुम्हाला मिळतं लाईन अँड पॅराग्राफ स्पेसिंग। यामध्ये दोन ओळींमधली स्पेस जी आहे ती किती असू द्यायची आहे ते सेटिंग जे आहेत त्या सेटिंग्स तुम्ही इथून करू शकतात। मी प्रत्येकाला सल्ला देईल की तुम्ही 1.5 या स्पेसिंगला इथे सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर ही सेटिंग व्यवस्थित इथे झालेली तुम्हाला दिसेल। त्यानंतर इंडेंट म्हणजेच जर तुम्हाला हे टेक्स्ट उजव्या बाजूला शिफ्ट करायचं असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हे सगळे टेक्स्ट उजव्या बाजूला नेऊ शकतात। किंवा जर हे टेक्स्ट तुम्हाला आहे त्या अवस्थेत आणायचं असेल तर त्यावेळेला तुम्ही या नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून त्याला सेट करणार। तर अशा पद्धतीने या सेटिंग्स इथे अवेलेबल आहेत। त्याचबरोबर आपण ज्या काही या ठिकाणी सेटिंग अप्लाय केलेल्या आहेत त्या जर तुम्हाला क्लिअर करायच्या असतील म्हणजेच जसं टेक्स्ट आधी होतं तसंच हवं असेल तर त्यावेळेला तुम्ही क्लिअर फॉर्मॅटिंग या ऑप्शनवरती क्लिक करून त्या फॉर्मॅटिंगला आहे त्या स्थितीत आणू शकतात। तर एवढे सारे ऑप्शन्स या टेक्स्ट बॉक्समध्ये अवेलेबल आहेत। त्यानंतर हे टेक्स्ट बॉक्स जे आहे तुम्ही या पॉइंट्सवरती होल्ड करून त्याला या वेबपेजवरती सेट करू शकतात। मला जर अशा स्वरूपात तो हवा असेल तर मी इथे त्याला ड्रॅग करू शकतो। हे ऑप्शन गुगल वेबसाईट्समध्ये चांगल्या प्रकारे काम करत असतं। जर मला डाव्या बाजूला इमेज आणि उजव्या बाजूला टेक्स्ट हवा असेल तर त्यावेळेला या बॉक्सची सेटिंग अशा पद्धतीने ऍडजस्ट करणं आवश्यक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही टेक्स्ट संदर्भातल्या सर्व सेटिंग्स या परफॉर्म करू शकता। या व्यतिरिक्त अजून काही सेटिंग्स आहेत या आपण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये बघणारच आहोत। धन्यवाद।